जयमल्लाने चालनाचं स्वरूप शिकवणं शैलेंद्र चौधरी यांना नमस्कार. आगामी होऊ घातलेल्या गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन नंदुरबार पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांनी यावेळी केले. यावेळी बैठकीस नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नंदुरबार पालिकेचे अधिकारी राजेंद्र शिंदे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर या बैठकीस उपस्थित होते. यावेळी नागरिकांमधून आणि मंडळ प्रतिनिधींकडनं कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातल्या सूचना तसेच त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालिका, नगरपंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथेच्छित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. COVID-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नगरपालिका, नगरपंचायत, संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. तसरी गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरता 4 फूट व घरगुती गणपतीकरता 2 फूट मर्यादित असावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी होऊन आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, उदाहरणार्थ रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इतर आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. लागू करण्यात आलेले लेव्हल ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ब्रेकिंग द चेन याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं. ती भजन कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मोकॉल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष दर्शन घेऊन इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक विसर्जनस्थळी होणारी आरती घरूनच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबवावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण वसाहत, चाळीत, इमारतीत सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. नगरपालिका, नगरपंचायत, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीनं गणेशमूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. COVID-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगर पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचं अनुपालन करणे बंधनकारक असणार. तील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना व अध्यक्षांना यावेळी देण्यात आल्या. पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या विविध अडीअडचणींसंदर्भात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी प्रशासनास सूचना अवधा उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश स्थापनेच्या आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनतर्फे शहरातील सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी यांची एक समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये शासनाने गणेशोत्सवासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याबाबत मंडळांना अवगत करण्यात आलं. त्याचप्रमाणे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कुठल्याही प्रकारची मिरवणूक स्थापना किंवा विसर्जनासाठी निघणार नाही या गोष्टीची मंडळांना कल्पना देण्यात आली. त्याचप्रमाणे सदर मीटिंगला माननीय तहसीलदार, त्याचप्रमाणे नगरपालिका मुख्याधिकारी हे देखील उपस्थित होते.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणींची माहिती प्रशासनाला दिली आहे, त्याच्यावरती मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की आगामी गणेशोत्सवात शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांचं पालन करावं. आपलं वागणूक जी आहे ती कोविडच्या नियमाशी सुसंगत राहील याचं पालन करून कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रसार शहरात आणि जिल्ह्यात होणार नाही याची दक्षता घ्यावी.